नमस्ते मित्रांमैत्रिणींनो, कसे आहात सगळे? महा एक्झाम्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. तर आजचा आपला विषय आहे केंद्र राज्य अर्थविषयक संबंध. या विषयी आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत. त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याने काय होईल तर वेळोवेळी तुम्हाला व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही कोणतीही माहिती मिस करणार नाही किंवा कोणताही व्हिडिओ मिस करणार नाही. तसेच जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तसेच तुम्ही आपल्या फ्रेंड्सना किंवा मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअरही करू शकता. तसेच तुम्ही कमेंटही, तुमचे काही प्रश्न किंवा सल्ला असेल तर प्लीज कमेंट करा. चला तर मग आजच्या विषयाला सुरुवात करूयात. केंद्र राज्य अर्थविषयक संबंध. तर 26 जानेवारी 1950 भारतात राज्यघटना अंमलात आली. राज्यघटनेनुसार भारत हे संघराज्य निर्माण झाले. अर्थात तसा शब्द राज्यघटनेत नाही. अमेरिकेचे संघराज्य हे केंद्रवर्ती पद्धतीने तर भारतीय संघराज्य हे केंद्रोत्सारी पद्धतीने तयार झाले आहे. भारतात संघराज्य पद्धती अंतर्गत केंद्र राज्य संबंध 3 प्रकारे असून त्यात कायदेविषयक हा पहिला प्रकार, दुसरा आहे प्रशासन विषयक आणि तिसरा आहे अर्थविषयक संबंधाचा विचार करण्यात येतो. तर 3 प्रकार कोणते आहेत? तर कायदेविषयक, प्रशासन विषयक आणि तिसरा आहे अर्थविषयक. भारतीय राज्यघटनेचे प्रकरण नंबर 11 व 12 केंद्र राज्य अर्थविषयक संबंधांचा विचार करण्यात आलेला आहे. त्याचा सविस्तर आढावा पुढील प्रमाणे आपण घेऊयात. तर केंद्र राज्य अर्थविषयक संबंध पहिला जो मुद्दा आहे तो असेल काही कर केंद्राच्या अखत्यारीतले असून ते कर केंद्राकडून लादण्यात येतात व त्याची वसुलीही केंद्राकडूनच करण्यात येते. कराद्वारे जमलेल्या निधीचा विनियोग केंद्र स्वतःसाठीच करतो. उदाहरणार्थ आयात निर्यात कर, लोकनिगम कर, आयकर इत्यादी. आता दुसरा मुद्दा आहे काही कर राज्य सरकारच्या अखत्यारीतात असून राज्य सरकारने ते कर घटक राज्यात लागू करते व त्याची वसुलीही करते आणि त्या कराद्वारे मिळणाऱ्या उत्पन्नांचा विनियोग स्वतःसाठी करते. हा झाला दुसरा मुद्दा. तिसरा आहे काही कर केंद्राच्या अखत्यारीत असले म्हणजे केंद्राच्या अखत्यारीतले असतात व केंद्राकडून लादले जातात. त्याची वसुली मात्र राज्य सरकारकडून होतो. कर रूपी पैसा राज्य सरकार केंद्राकडे पाठवते. जसे उदाहरणार्थ औषधे, प्रसाधनावरील कर, अबकारी कर, स्टॅम्प ड्युटीज इत्यादी. पुढचा जो आहे चौथा, काही कर केंद्राच्या अखत्यारीतीत असून ते कर केंद्राकडून लादण्यात येते व वसुली केंद्राकडूनच केली जाते. वसूल झालेला कर राज्यांना विभागून दिला जातो. पुढचा मुद्दा आहे काही कर केंद्राच्या अखत्यारीतील असून केंद्राकडूनच लादण्यात येतात व वसुलीही केंद्र करते. मात्र कराचा विनियोग केंद्र व घटक राज्य या दोघांमध्ये विभागून होतो. तर हा होता केंद्र राज्य अर्थविषयक संबंध. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.